सरकार स्थापन होते, कायदा सर्वाला सारखाच असतो, पण आज महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शेतकऱ्याने 70-80 वर्षे काम केल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांचा अधिकार मिळत नाही, म्हणून आपण या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यासाठी खेडापाड्यातून पुणा तालामधून एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सुद्धा आपल्या या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना, त्या घटनेच्या कलम 41 तत्वानुसार जो कोणी शासनाकडे काम मागत असेल तर त्याला शासन काम देणे शासनाचं अर्ज कर्तव्य आहे. जर काम देणं होत नसेल तर कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही एक शासनाला अर्ज द्या, मला काम मिळत नाही आणि मला मरायला परवानगी द्या. शासन मरणे हा कायद्याने गुन्हा आहे, जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणून जगण्यासाठी किमान वेतन कायदा केलेला आहे. पण या किमान वेतन कायद्यामध्ये सुद्धा त्या रोजगार हमीचे काम आपल्याला मिळत नाहीत. या ठिकाणी एवढा मोठा ओला दुष्काळ जाहीर झाला, या दुष्काळ जाहीर होऊन सुद्धा या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. या राज्यामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा आपल्याला हेक्टरी 10,000 रुपयाचं अनुदान घोषित केलं, पण ते आपल्या अनुदान आपल्या खात्यामध्ये 5 ते 7 हजार सुद्धा मिळणार नाही. कारण का, या नांदेड जिल्ह्यामध्ये 75% या ठिकाणी दुष्काळ जाहीर झालेला आहे, म्हणून 7,500 रुपये आपल्या खात्याला पडणार आहे. म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा, रोजगार हमीचे काम तेवढीच चालू करा. या दिव्यांगाला रोजगार हमीमध्ये काम मागितल्यानंतर जर त्यांच्या अपंगत्वानुसार त्यांना कामं दिले पाहिजे, आणि जर कामं देता येत नसेल तर त्याला 100 दिवसाचा बेकार भत्ता मिळाला पाहिजे. आणि दिव्यांग वर्ग निराधाराला 1,000 मध्ये दुधाचं पाकिट मिळत नाही, रोजचे 33 रुपये पडतात, आणि ते 33 रुपयामध्ये दोन टाइम चहा प्यायचं म्हणलं तर त्याला चहाची दुधाची पती दुधाचं पाकिट मिळत नाही, तर त्याला साखरपतीचं कुठे मिळणार. याचा विचार करून आमदाराला 1,86,000 मिळते, तसंच आमच्या दिव्यांगांना या महागाई भत्त्यानुसार 15,000 रुपये दरमहा मिळाले पाहिजे. या मागणीसाठी आणि या दिव्यांग वर्ग निराधाराला 1,000 रुपये सुद्धा